ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे। त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्यानंतर त्यांच्याच संपर्कातील आणखी 9 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे। तर शहरातील 3 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले। शहर जिल्ह्यातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत या हेतूने 22 मार्च पासून राज्यातील पोलीस कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत। शहर जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सातत्याने करूनही अनेक शहर जिल्ह्यांमधील नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे। सोलापूर शहर हद्दीत 8 ठिकाणी तर शहरा अंतर्गत 7 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे। तर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, जेणेकरून विनाकारण कोणीही जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येणार नाही अशी खबरदारी पोलिसांनी घेतली आहे। तरीही ग्रामीण पोलीस दलातील 13 तर शहर पोलीस दलातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे। त्यांच्या संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध तातडीने घेतला जात असून त्यापैकी काहींना वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।